शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण अशी सुरुवातीलाच प्रार्थना करूया की त्यांना लवकर प्रकृती चांगली होत असलेला हो, आणि काँग्रेस दिल्लीला काही कार्यक्रम असल्यामुळे ती उपस्थित राहू शकली नाही. आपल्या नगरसेविका माधुरीताई पण इथे आलेल्या आहेत. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आजच्या कार्यक्रमाला स्वागत करतो. सजग नागरिक मंचची 2006 मध्ये स्थापना झाली. आपण विशेषतः माहिती अधिकार क्षेत्रात काम करतो. 2005 कायदा आल्यानंतर एक वर्षानंतर 2006 पासून सातत्याने ही 74वी मासिक सभा आपल्या सजग नागरिक मंचाची आहे. माहिती अधिकाराचं प्रबोधन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि वापर अशा विविध क्षेत्रात आपण काम करतो. पण त्याचबरोबर माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा वापर नागरिकांच्या साठी, त्यांच्या सोयी सुविधांच्या साठी कशा पद्धतीने करता येईल याचा सुद्धा आपण प्रयोग करतो, अभ्यास करतो. आणि नागरिकांनाही सुद्धा त्याच्यातलं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रोत्साहन दिलं जातं. आम्हाला सांगायला आनंद होतो, फक्त नागरिकांसाठीच नाही, पत्रकार मंडळींसाठी सुद्धा माहिती अधिकाराचं प्रशिक्षण आपण झालेलं आहे. नगरसेवकांसाठी सुद्धा झालेलं आहे. काही आपण आपल्या पुढाकारांनी पुणे महानगरपालिका, मला वाटतं देशातली पहिली महापालिका असेल, तिथं सोमवारी फुलं रेकॉर्ड जी आहे, ओपन रेकॉर्ड अशी व्यवस्था केलेली आहे. आरटीआय लायब्ररी जी झालेली आहे ती एकमेव अशी व्यवस्था आपल्याकडे आहे. आणि त्यातनं अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर बरेच घोटाळे किंवा इतर माहिती उपलब्ध होते. त्याचं वास्तव काही हे पहिल्यांदाच नवीनच होत आहेत असं नाही, असं आम्ही सगळे मानतो. पण माहिती अधिकारामुळे हे लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे. कदाचित हे जेवढं जास्त पोहोचते त्यातनं कदाचित मार्ग पुढे चांगले निघू शकतील अशी आपण अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाचा जो पाण्याचा संदर्भातला, वॉटर इज लाईफ किंवा पाणी हे जीवन असं जसं म्हणतोय, त्याचे अनेक अंग या संदर्भातले आहेत. अनेक प्रवाद आहेत. पुणेकर फार पाण्याची उधळपट्टी करतात पासून लावून, पुणेकरांना पाणी मिळत नाही इथपर्यंत की पाणी कुठं वळवलं जातं आणि काय होतं यापासून, अनेक क्रॉपिंग पॅटर्न पासून, कशासाठी किती पाणी वापरलं पाहिजे किंवा पाहिजे अशापासून अनेक गोष्टी याच्यातल्या ज्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सजग नागरिक मंचाचा प्रयत्न नेहमी असा असतो की त्यातनं प्रबोधन व्हावं आणि नागरिकांनी इन्फॉर्म्ड ओपिनियन एक योग्य मत त्याच्यातनं तयार करता यावं अशासाठी हे चर्चासत्र आपण इथं आज आयोजित केलेलं आहे. पुढचा कार्यक्रम सुरू करायच्या पूर्वीला सांगण्यापूर्वी फक्त मला मागच्या महिन्यात झालेला आपला बस डे किंवा पीएमपीच्या संदर्भातला जो कार्यक्रम झालेला आहे, वसंत मौर्यजी मागच्या सभेला आपल्याकडे इथं हजर होते आणि त्यांनी बरंच सहकार्याच्या संदर्भात केलं पीएमपीच्या सुधारणेच्या संदर्भात, पण अजूनही बरंच करणं बाकी आहे. दोन सभा आपण पाठोपाठ घेतल्या की मागच्या सभेत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, तर फारसं काही समाधानकारक नव्हतं, अजूनही नाही आहे. तर त्यासाठी आता बजेटची प्रोसेस पण सुरू झालेली आहे. मी फार त्या विषयावर विस्ताराने बोलणार नाही कारण आपला विषय वेगळा आहे, पण तरी मी उल्लेख करीन अवश्य की आपण एरवी भेटतो तेव्हा बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की त्याची जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं हे सार्वजनिक वाहतूक ही सुद्धा तेवढीच महत्वाची गरज आहे आणि त्यासाठी पुरेशी तरतूद पासून त्याचं योग्य व्यवस्थापन नियोजन व्हावं याच्यासाठी सुद्धा जरी कंपनी वेगळी झाली तर तो फक्त एक फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन, एक व्यवस्थापन केलेली आहे. पण म्हणून काही पुणे महानगरपालिकेची किंवा पिंपरी महानगरपालिकेची जबाबदारी त्याच्यातनं संपते अशातला भाग नाही. कोणाही मार्फत तुम्ही काम करून घ्या, पण प्रभावीपणे सक्षम, सुरक्षित, स्वस्त आणि विश्वसनीय अशी सार्वजनिक वाहतूक पुणेकर आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना मिळाली पाहिजे यासाठी आजच्या माननीयांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी जातीने लक्ष घालून हे काम यशस्वी होईल याच्यासाठी प्रयत्न करावे. आता याच्या पुढे मी वेबला विनंती करतो की पुढे आजच्या कार्यक्रमाचा तास कार्य करावा. धन्यवाद. आमदार बापूसाहेब पठारे, माधुरी देसार आणि महापालिकेचे विरोधी पक्ष नेते वसंत मोरे आणि सजग नागरिकांना पुण्याचं नामलौकिक होता आतापर्यंत, म्हणजे 8 महिन्यापूर्वीपर्यंत, ही भरपूर पाणी
आणि अखंडित वीज पुरवठा या दोन गोष्टीसाठी पुणे नावाजलं गेलं होतं संपूर्ण देशात. त्यातला अखंडित वीज पुरवठा अजूनही सुरू आहे, परंतु भरपूर पाणी हा विषय मात्र मार्च 2012 पासून संपला. थोडस रिकॅप आपल्याला एवढ्या करता देतो की 1997 साली 11.5 TMC पाणी पुण्याला दिलं जावं असा प्रकारचं करार झालेला होता. 97 लोकसंख्या नक्की लोकसंख्याच्या पुढची विचार करण्याची गरज आहे. आणि त्याच वेळेस असं सांगितलं गेलं होतं की 11.5 TMC पैकी 6.5 TMC पाणी परत शुद्धीकरण करून सिंचनासाठी पुढे कालव्यात सोडलं जावं. दुर्दैवाने गेल्या 15 वर्षात हे झालं नाही. आता याची जबाबदारी पुणेकरांवर निश्चितपणे येत नाही, याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनिक आणि राजकीय आहे. हे का झालं नाही? आमच्याकडे एसटीपीच झाले, 4.5 TMC पाणी आजही शुद्धीकरण केलं जातं पण नदीत सोडलं जातं, ते कालव्यात सोडलं जात नाही. आणि त्यामुळे शुद्धीकरणाचा पुण्याला नवीन पाणी मिळण्यासाठी शून्य उपयोग होतो. त्यामुळे आज नाही उद्या ही परिस्थिती इनेव्हिटेबल होती, कारण आपण काहीच शुद्धीकरण करून कालव्यात परत सोडत नाही आणि त्याची जबाबदारी कुठेतरी घेणं सगळ्यांनी विशेषतः प्रशासनाने राजकारणी घेणं गरजेचं आहे. आणि मग ह्या पुढच्या काळात त्यासाठी नक्की काय आणि केव्हापर्यंत करणार जेणेकरून हा प्रॉब्लेम कायमचा सुटेल. 29 TMC पाणी पुण्याच्या डोक्यावर आहे आणि खर तर 2050 सालापर्यंत पुण्याला प्रॉब्लेम यायला नको जर सगळंच पाणी ट्रीट करून पुण्यावर सिंचनासाठी सोडलं तर. पण दुर्दैवाने ते होत नाही आणि म्हणून आजची परिस्थिती उद्भवली आहे. आजची परिस्थिती दोन्ही पद्धतीने, एक तर हे नियोजन चुकलेलं आहे किंवा नियोजन झालंच नाही आणि दुसरं मॅनमेड पण आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जानेवारी फेब्रुवारी मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांच आश्वासन मिळालं होतं की 24/7 पाणी पुरवठा मिळेल पुणेकरांना, अखंडित वीज पुरवठ्यासारखा अखंडित पाणी पुरवठा. परंतु निवडणुकांचे निकाल लागले आणि 8व्या दिवशी बातम्या आल्या की आता ते सगळं विसरा, 1 मार्च पासून पाणी कपात सुरू झाली, न होतो न भविष्यती अशी पाणी कपात दुर्दैवाने पुण्यात सुरू झाली. आणि मला वाटतं पुणेकरांना हा अनुभव कधीच नव्हता. 50%, 60% इथपर्यंत पाणी कपात केली. 2 वेळचं पाणी विषय संपला, 1 वेळच्या पाण्यावर आलं, ते 1 वेळच्या पाण्यात सुद्धा 2 तास का 3 तास इथपर्यंत परिस्थिती खालावली. आणि मग तेव्हा जे काय दृष्टोत्पत्ती साधन असं होतं की खरं म्हणजे अशी अवस्था येणार आहे डिसेंबर मध्ये समजलं होतं, परंतु ते पुणेकरांपर्यंत पोहोचूच दिलं गेलं नाही कारण निवडणुकीत तो विषय यायलाच नको. मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, पावसाळा सुरू झाला, पावसाळा लांबला, जुलै यायला पाऊस चांगला झाला, ऑगस्ट 1 मध्ये धरण 72-75% भरली आणि मग पुणेकरांना असं कुठेतरी वाटायला लागलं की चला आता पाणी मिळेल. पाणी कपात रद्दवी, 2 वेळ पाणी सुरू होईल, पण तसं घडलं नाही. इनफॅक्ट त्या दरम्यान पुणेकरांचं पाणी कपात रद्द करायची ऐवजी कालव्यातलं पाणी 1300 क्युसेसनी सोडलं जायला लागलं 40 दिवस. मग याची पण आम्ही कलेक्टरांना माहिती अधिकारात माहिती मागितली की मग तुम्ही पुण्याची पाणी कपात तशीच ठेवून जर धरणातलं पाणी कालव्यातलं सोडत असाल तर नक्की कशासाठी सोडताय? किती गावांच्या पुढच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम भरण्यासाठी सोडताय? किती उभ्या पिकांना पाणी सोडताय याची माहिती जाहीर करा. नाहीला जरी कलेक्टरांनी ती जाहीर केली आणि मग कल्पनाच नव्हती त्यांना की माहिती आपण दिली लोक मान्य करतील. आणि मग असं जाहीर केलं त्यांनी की 2000 हेक्टर उभ्या पिकाला 3.5 TMC पाणी आम्ही दिलं. त्या 2000 हेक्टर उभ्या पिकामध्ये 1300 हेक्टर चारा पीक होती आणि 650 हेक्टर ऊस होता. अशा प्रकारची माहिती त्यांनी वेबसाईटवर पब्लिश आहे, आजही पब्लिश आहे. परंतु त्याच्यानंतर आम्ही कृषी खात्याकडनं त्याच वेळेची माहिती मागितली आणि ती भयंकरच विसंवादी आली. कारण कृषी खात्याने असं सांगितलं की फक्त 50 हेक्टर चारा पीक आहे आणि 5000 हेक्टर ऊस आहे. म्हणजे दोन्ही खात्यांच्याच माहितीमध्ये इतका विसंवाद आहे, याचाच अर्थ कुठेतरी पाणी नक्की मुरत आहे हे त्यांना स्पष्ट झालं. दुसरी गोष्ट अशी की पुण्याला कायम असं सांगितलं जातं 2 वेळा आंघोळी करता काय काय वाटते ते आरोप केले जातात. आणि त्याच्यात असं सांगितलं की 150 लिटर पर डे पर हेड एवढंच पाणी पुणेकरांना देणं अपेक्षित आहे सरकारच्या GR प्रमाणे. आजपर्यंत आम्ही हे सगळं ऐकून घेतलं, ऐकतही आलो. मग कुठेतरी सिंचनासाठी पाणी नक्की किती याच काही रेकॉर्ड सापडते का? त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा पुण्याचे चीफ इंजिनियर सुर्वे यांनी एक प्रेझेंटेशनचा कागद माझ्याकडे आला
आणि त्या कागदातल्याने असं लिहिलं होतं की 1,00,000 हेक्टर एवढं क्षेत्र या धरणाच्या पाण्यात भिजणार आहे आणि साधारणपणे 0.23 TMC किंवा 0.5 TMC पर 1,000 हेक्टर एवढं क्षेत्र एवढं पाणी पुरत. आणि मग जेमतेम 2,000 हेक्टर भिजवलं गेलं क्षेत्र या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्याच्याकरता 0.5 TMC च्या ऐवजी 3.5 TMC पाणी गेलं कसं हा त्याचा पुढचा विषय आहे. मग हे सगळं आम्ही त्यांना विचारल्यानंतर मग त्याने घाईघाईने रेकॉर्ड दुरुस्त करायला सुरुवात केली आणि मग आम्हाला म्हणले नाही मी 10,577 हेक्टर भिजवलं नाही भिजवलं नाही एवढी मागणी आली तरी सुद्धा होतं त्याच्या निम्मच पाणी जायला पाहिजे होतं. आणि मग कालव्याचे लॉसेस त्यांनी लिहूनच दिले आपला विश्वास बसतो एवढे कालव्याचे लॉसेस आहेत इथून 5 TMC पाणी निघालं की दौंड पर्यंत 1.4 TMC पाणी पोहोचतं असं सिंचन खात्याने लिहून दिलंय. याचा अर्थ 75% गळती त्या कालव्याला आहे. गळती एकात चोरी हा भाग वेगळा आहे पण एवढी परिस्थिती आहे. आणि याच्यानंतर जेव्हा एकदा आम्ही त्यातली एक गळती गळती तर इथंच आहे विठ्ठलवाडी मंदिराच्या समोर 10,00,000 लिटर रोज एवढं पाणी रोज वाहून जात हे निदर्शनाला आणल्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता सिंचन भवन यांनी असं जाहीर स्टेटमेंट पेपरला छापून आलेलं केलंय की ते म्हणले दुरुस्तीचा खर्च पाण्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे. आणि ही गोष्ट जून मधली आहे की जेव्हा पुणेकरांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली होती तेव्हाच हे स्टेटमेंट आहे. म्हणजे काय प्रकारची अनास्था आहे एकंदर पाण्याच्या मॅनेजमेंट बद्दल ही परिस्थिती आहे. आता सुद्धा 95% धरणं भरलेली आहेत. 1 ऑक्टोबरची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला कालवा समितीची बैठक झाली. त्याच्यामध्ये दुर्दैवाने पुण्याच्या शहराच्या कोणत्याच आमदारांचं प्रतिनिधित्व तिथं नव्हतं त्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये. जिल्ह्याचे आमदार होते पण त्या बैठकीमध्ये फक्त सिंचनाचं नियोजन झालं शहरासाठीच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन झालं नाही. आणि 20 ऑक्टोबर पासून काल पण झालं नाही ना नियोजन ते तुम्ही सांगा हरकत नाही पण नियोजन झालं नाही शहराचं तेव्हाही. आणि 20 ऑक्टोबर पासून कालव्यातनं परत 1,300 क्युसेक्स नी पाणी जायला सुरुवात झाली. आता प्रश्न एवढाच आहे की पुण्याची पाणी कपात रद्द होईल का होणारच नाही का पुण्यात पुणेकरांना आता हळूहळू एक वेळ पाण्याची सवय ही कायमच करायची एकदा सवय झाली की मला वाटतं अजून 2-1 वर्षांनी 1 दिवसाआडची सवय मग 4 वर्षांनी 2 दिवसाआडची सवय असं करत करत पुणेकरांच्या अपेक्षाच खाली देऊन ठेवायच्या. म्हणजे मग दिवाळीला रोज पाणी दिलं तर पुणेकरांना आनंद वाटला पाहिजे अशा प्रकारची काही योजना आहे का अशी भीती वाटायला लागली आहे. आज परिस्थिती अशी आहे की 95% धरणे भरलेली असताना दिवाळी तोंडावर आलेली असताना पुणेकरांची पाणी कपात रद्द होत नाही. पुण्यातलं पाणी आजही एक वेळच येते. माझी आपल्या सगळ्या माननीयांना अशी विनंती आहे की या संदर्भात आपली भूमिका आणि आपण काय याच्यासाठी करणार आहोत पुणेकरांना खरंच 2 वेळ पाणी मिळेल का आणि दिवाळीच्या आधी मिळेल का आणि मग याच्या पुढच्या काळासाठी काही नियोजन आपण करू इच्छितो का या संदर्भात आपण आपले मत व्यक्त करावं. पहिल्यांदा बापूसाहेब पठाणे.